कोल्हापुरातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूरच्या पथकानं मद्याच्या तस्करीचा पर्दाफाश करत सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ओरोस कुडाळ परिसरामध्ये संशयित वाहनांची तपासणी सुरू होती, त्यावेळी एका टेम्पोमध्ये महाराष्ट्रात विक्रीची परवानगी नसलेल्या मद्याच्या तब्बल 26,000 पेक्षा अधिक बाटल्या आढळल्या. या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्यात. सिंधुदुर्गच्या भरारी पथकानं देखील यामध्ये महत्वाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे ही गाडी बांद्यातील सीमा तपासणी नाका आणि इंचोलीतील राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका क्रॉस करून पुढे आली, पण कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही.